नमस्कार, मी विशाल आणि तुमचे विशाल किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत गोवन पद्धतीची पापलेट फिश करी। चला तर मग बघूयात पापलेट फिश करी। पापलेट करीसाठी मी दोन पापलेटचे पीसेस करून घेतले। प्रथम त्यांना आपण मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ व्यवस्थित पापलेटला चोळून एक 10 ते 15 मिनटासाठी आपण ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता आपण करूया वाटण्याची तयारी। वाटण्यासाठी मी एक वाटी खवलेला नारळ, ओला नारळ घेतला। त्याच्यामध्ये एक 6 ते 7 लाल मिरच्या शंकेश्वरी, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 थोडंसं पाणी टाकून हे तुम्ही व्यवस्थित वाटून घ्या। आता मी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या। कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घ्या। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये जे वाटलेले वाटण आहे ते टाकून घ्या। वाटलेले वाटण चांगले तुम्ही तेलात परतवून घ्या। 1-3 ते 4 मिनटं चांगले परतवून घ्या। वाटण्याला चांगले तेल सुटले की त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले फिश आहेत ते टाकून घेऊयात। मॅरिनेट केलेले फिश व्यवस्थित वाटण्यामध्ये मिक्स करून घ्या। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिंचेचा कोळ। 15 मिनटं अगोदर मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। ती चिंच व्यवस्थित कुस्करून त्याचा कोळ काढून घेणार आहे। हा चिंचेचा कोळ आपण या माशांमध्ये टाकूयात। आणि तुम्ही थोडंसं पाणी टाकून घ्या। या वाटण्याच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन याच्यामध्ये मी ॲड केलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप नारळाचे दूध ॲड करणार आहे। आणि मीठ, अगोदरच आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडं मीठ वापरलं होतं, तर तुम्ही आता मीठ कमी टाकलं तरी चालेल। हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्या। आणि मध्यम आचेवर 1-3 ते 4 मिनटं उकळू येईपर्यंत शिजवून घ्या। 4 मिनटं झालेली आहेत। 4 मिनटांनी पुन्हा एकदा व्यवस्थित हे परतवून घ्या। आणि पुन्हा 2 मिनटं एक उकळी काढून घ्या। अशा प्रकारे आपली ही गोवन पद्धतीची पापलेट फिश करी तयार आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।